नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह एक प्रश्न क्रमांक पाचवा यामधील प्रश्न सोडवणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारेल जो प्रश्न सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा तर प्रश्नातील पहिलं समीकरण आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स अधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य तर हा प्रश्न आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा आहे क्रेमरच्या पद्धतीने एखादं समीकरण सोडवताना नेहमी आपण काय करतो तर त्याच्या घटकांची किंमत लिहून घेतो पण इथे जर आपण दुसऱ्या समीकरणाचं निरीक्षण केलं तर स्थिरपद जे आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे इथे काहींचा क गोंधळ होऊ शकतो तर हा गोंधळ दूर करण्यासाठी काय करायचं तर ह्या समीकरणाला अगोदर सोप्या रूपात मांडून घ्यायचं आहे तर मी काय करेन अगोदर पहिलं समीकरण जे आहे ते जसंच्या तसं लिहून घेतो तर ते आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा आता दुसऱ्या समीकरणाला सोपं रूप देण्यासाठी काय करायचं आहे तर हे जे वजा आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचे आहेत जा जा। तर हे जे वजा आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की ते होतील अधिक आठ म्हणून ते समीकरण येईल तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ तर पहा अशा पद्धतीने आपण दोन्ही समीकरणं सोप्या रूपात लिहून घेतलेली आहेत आत्ता आपण या समीकरणांच्या घटकांची किंमत लिहून घेऊयात तर पहिल्या समीकरणातील पहिल्या चलाचा जो सहगुणक असतो तो, तो ए वन असतो म्हणून ए वन बरोबर सहा पहिल्या समीकरणातील दुसऱ्या चलाचा जो सहगुणक असतो तो असतो बी वन म्हणून बी वन बरोबर वजा तीन पहिल्या समीकरणात जे स्थिरपद असतं ते असतं सी वन म्हणून सी वन बरोबर वजा दहा आणि दुसऱ्या समीकरणातील पहिल्या चलाचा सहगुणक असतो ए टू म्हणून ए टू बरोबर तीन दुसऱ्या समीकरणातील दुसऱ्या चलाचा जो सहगुणक असतो तो असतो बी टू म्हणून बी टू बरोबर पाच आणि दुसऱ्या समीकरणातील स्थिरपद असतं सी टू म्हणून सी टू बरोबर आठ तर अशा पद्धतीने आपण घटक लिहून घेतलेले आहेत आता या घटकांवरून आपण निश्चय काढूयात तर निश्चय काढण्यासाठी डी बरोबर डी म्हणजेच डिटर्मिनंट म्हणजेच निश्चयक इथे दोन उभ्या रेषा आता निश्चय काढण्यासाठी आपण सर्वात अगोदर काय लिहितो तर जी दोन्ही चल आहेत त्या चलांच्या सहगुणकांचे जे स्तंभ आहेत ते इथे लिहायचे असतात म्हणून पहिल्या चलाचा स्तंभ आहे ए वन ए टू तो इथे लिहूयात आणि दुसऱ्या चलाचा स्तंभ आहे बी वन बी टू तो इथे लिहूयात आता दोन्ही स्तंभ लिहून झाले बरोबरचं चिन्ह पुन्हा इथे दोन उभ्या रेषा आता हे जे आपण स्तंभ लिहिले आहेत जे घटक लिहिलेले आहेत त्या घटकांच्या किंमती भरूयात तर ए वनची किंमत आहे सहा ए टूची किंमत आहे तीन बी वनची किंमत आहे वजा तीन आणि बी टूची किंमत आहे पाच तर आपण ह्या घटकांच्या किमती लिहून झालेल्या आहेत आता हे घटक सोडवायचे आहेत म्हणजे काय करायचं तर या घटकांचा आपण तिरकस गुणाकार करायचा तर पहिल्या घटकाचा गुणाकार होईल चौथ्या घटकासोबत तर तो आपण लिहूयात कंसात सहा गुणिले पाच कंसपूर्ण सूत्रानुसार वजाबागीचं चिन्ह येईल आता उरलेले जे दोन्ही घटक आहेत त्यांचा तिरकस गुणाकार म्हणून कंसात तीन गुणिले तीन कंस पूर्ण बरोबरचं चिन्ह आता हे कंस सोडून घेऊयात तर सहा गुणिले पाच सहा पंचे तीस म्हणून इथे तीस लिहूयात हे वजाबाकीचं चिन्ह जसंच्या तसं पुढे येणार आता दुसरा कंस सोडवूयात कंसात वजा तीन गुणिले तीन तर तीन त्रिक नऊ मात्र एक संख्या वजा असल्यामुळे जे गुणाकार आलात तो वजा येईल म्हणून त्याला आपण कंसात लिहूयात कंसात वजा नऊ बरोबरचं चिन्ह आता हे तीस जे आहे ते जसेच्या जसे पुढे लिहून घेऊयात आता पुढे पहा कंसाच्या बाहेर वजाचिन्ह आहे कंसाच्या मध्ये देखील वजाचिन्ह आहे तर जेव्हा असं असतं तेव्हा वजा गुणिले वजा होणार अधिक म्हणून हे अधिक नऊ आता ह्यांची बेरीज करूयात तीस अधिक नऊ बरोबर एकोणचाळीस ती ही आपली डीची किंमत मिळाली निश्चयकाची किंमत मिळालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण डी एक्सची किंमत काढूयात तर डी एक्स बरोबर अशा दोन उभ्या रेषा आता जेव्हा आपण एखाद्या चलाचा निश्चय काढतो तेव्हा काय करायचं असतं की ज्या चलाचा आपण निश्चय काढणार आहोत त्या चलाच्या सहगुणकांचा स्तंभ लिहायचा नाही म्हणून इथे आपण पहिल्या चला एक्सचा आपण निश्चय काढणार आहोत तर एक्सच्या चलाच्या सहगुणकांचा स्तंभ लिहायचा नाही मग उरलेला कोणता स्तंभ आहे तर तो आहे बी वन बी टू तो जसाच्या तसा लिहून घेऊयात आता जी जागा रिकामी राहिली तिथे आपण स्थिरपदाचा स्तंभ लिहायचा आहे जो आहे सी वन सी टू बरोबरचं चिन्ह पुन्हा इथे दोन उभ्या रेषा आता ह्या घटकांच्या आपण किंमती भरूयात तर सी वनची किंमत आहे वजा दहा सी टूची किंमत आहे आठ बी वनची किंमत आहे वजा तीन आणि बी टूची किंमत आहे पाच बरोबरचं चिन्ह आता या घटकांना सोडवून घेऊयात तर आपण नेहमी काय करतो तिरकस गुणाकार तर तिरकस गुणाकार करायचा आहे पहिल्या घटकाचा चौथ्या घटकासोबत म्हणून कंसात वजा दहा गुणिले पाच कंसपूर्ण सूत्रानुसार इथे येणार वजाबाकीचं चिन्ह आता उरलेल्या घटकांचा गुणाकार कंसात लिहायचा आहे आपल्याला तर तो आहे वजा तीन गुणिले आठ कंसपूर्ण बरोबरचं चिन्ह आता हे जे दोन्ही कंस आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत तर वजा दहा गुणिले पाच दहा पाचे पन्नास मात्र इथे एक संख्या वजा असल्यामुळे हा जो गुणाकार आला त्या गुणाकाराचं चिन्ह वजा असणार आहे म्हणून वजा पन्नास हे वजा बाकीचं चिन्ह जसं ज्या तसं पुढे येणार आता दुसरा कंस सोडूयात दुसऱ्या कंसात आहे वजा तीन गुणिले आठ तर इथे पुन्हा तीन आठा चोवीस मात्र इथे पुन्हा एक संख्या वजा आहे त्यामुळे येणारा गुणाकार देखील वजा येईल तर तो वजा असल्यामुळे आपण त्याला कंसात लिहूयात कंसात वजा चोवीस कंसपूर्ण बरोबरचं चिन्ह हे जे वजा पन्नास आहे ते जसेच्या तसे पुढे घेऊन येऊयात आणि पुढे बघा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे कंसाच्या आत वजा चिन्ह आहे वजा गुणिले वजा होणार अधिक आणि हे चोवीस जसेच्या तसे पुढे येणार म्हणून हे आले अधिक चोवीस बरोबरचं चिन्ह आता ही बेरीज करून घ्यायची आहे वजा पन्नास अधिक चोवीस दोन्ही संख्येची चिन्ह वेगवेगळी आहेत म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार म्हणून पन्नासमधून चोवीस गेले राहिले सव्वीस आणि सव्वीसला मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणून वजा सव्वीस तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डी एक्सची किंमत देखील मिळालेली आहे आता आपण काढायचे आहे डी व्हायची किंमत म्हणून डी व्हाय बरोबर उभ्या दोन रेषा आता या रेषांमध्ये आपण घटक लिहायचे आहेत तर पुन्हा तोच नियम ज्या चलाचा आपण निश्चय काढणार आहोत त्या चलाच्या सहगुणकांचा स्तंभ लिहायचा नाही इथे आपण व्हायचा निश्चय काढणार आहोत म्हणून व्हायच्या सहगुणकांचा स्तंभ लिहायचा नाही मग उरलेला स्तंभ आहे ए वन ए टू तो जसाच्या तसा लिहून घेऊयात आता ही जी जागा रिकामी राहिली तिथे उरलेला स्तंभ लिहायचा आहे उरलेला स्तंभ कोणता आहे स्थिरपदाचा स्तंभ वन सी टू तो इथे आपण लिहूयात बरोबरचं चिन्ह आता पुन्हा इथे दोन उभ्या रेषा आता इथे जे स्तंभ लिहिले त्या स्तंभाच्या प्रत्येक घटकाची आपण किंमत लिहूयात मग वनची किंमत आहे सहा ए टूची किंमत आहे तीन वनची किंमत आहे वजा दहा आणि सी टूची किंमत आहे आठ बरोबरचं चिन्ह आता हे घटक सोडवण्यासाठी आपण त्याचा तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणून पहिल्या घटकाचा गुणाकार होईल चौथ्या घटकासोबत तो आपण कंसात लिहूयात कंसात सहा गुणिले आठ कंसपूर्ण वजाबाकीचं चिन्ह हे वजाबाकीचं चिन्ह सूत्रानुसार आहे आणि आता उरलेली जी दोन्ही घटक आहेत त्यांचा तिरकस गुणाकार करूयात म्हणून कंसात वजा दहा गुणिले तीन कंसपूर्ण बरोबरचं चिन्ह आता हे कंस सोडवून घेऊयात तर सहा गुणिले आठ बरोबर अठ्ठेचाळीस हे वजाबाकीचं चिन्ह जसं ज्या तसं पुढे जाणार आता दुसरा कंस सोडवूयात वजा दहा गुणिले तीन दहा त्रिक तीस ह्यातील एक संख्या वजा असल्यामुळे हा जो गुणाकार आला त्याला आपण वजाचं चिन्ह देणार आता इथे दोन वजाचे चिन्ह आहेत म्हणून हे जे गुण हा जो गुणाकार आहे त्याला आपण कंसात ठेवूयात बरोबरचं चिन्ह आता हे अठ्ठेचाळीस जसेच्या तसे पुढे घेऊन येऊयात आणि आता कवसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे कवसाच्या आत वजा चिन्ह आहे वजा गुणिले वजा होणार अधिक म्हणून अधिक तीस तर आता ही बेरीज करूयात अठ्ठेचाळीस अधिक तीस बरोबर अठ्ठ्याहत्तर तर।, तर अशा पद्धतीने आपल्याला डी व्हायची किंमत मिळाली तर इथे पहा आपण डी डी एक्स आणि डी व्हाय ह्या तिघांच्याही किमती काढलेल्या आहेत आता आपल्याला किमती काढायच्या आहेत एक्स आणि व्हाय यांच्या म्हणून सूत्र लिहूयात एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबरचं चिन्ह डी एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली तर ती मिळालेली आहे वजा सव्वीस ती इथे लिहूयात छेद डीची किंमत किती मिळालेली आहे तर ती आहे एकोणचाळीस ती आपण इथे लिहूयात बरोबरचं चिन्ह आता पहा सव्वीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीसने सव्वीसला पूर्ण भाग जात नाही मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जाऊ शकतो तर पहा इथे तेराने दोन्ही संख्यांना भाग जातो आहे म्हणून तेरा दुने सव्वीस आणि तेरा त्रिक एकोणचाळीस मात्र सव्वीस वजा असल्यामुळे हे वजाचं चिन्ह पुढे जाणार आणि उत्तर येणार वजा दोन छेद तीन ती आपल्याला एक्सची किंमत मिळाली एक्सची किंमत आपल्याला इथे अपूर्णांकात मिळालेली आहे आता व्हायची किंमत काढूयात म्हणून व्हाय बरोबर डी व्हाय छेद डी आता डी व्हायची आपल्याला किंमत किती मिळालेली आहे बघा अठ्ठ्याहत्तर ती इथे लिहून घेऊयात आणि डीची किंमत मिळालेली आहे एकोणचाळीस बरोबरचं चिन्ह आता इथे एकोणचाळीसने अठ्ठ्याहत्तरला पूर्ण भाग जातो आहे म्हणून एकोणचाळीस एके एकोणचाळीस एकोणचाळीस बर दोन ए अठ्ठ्याहत्तर म्हणून बरोबर दोन तर आपल्याला इथे एक्स आणि व्हाय ह्या दोघांच्या किमती मिळाल्या ह्याच किमती ह्या समीकरणाची उकल आहे म्हणून कंसात एक्स कॉमा व्हाय कंसपूर्ण बरोबर कंसात वजा दोन छे तीन कॉमा दोन कंसपूर्ण ही समीकरणाची उकल आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला सराव करण्यासाठी मी एक प्रश्न देतो आणि त्याचं येणारं उत्तर मला कमेंट करून सांगा लक्षात ठेवा गणित विषय सोप्पा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे की गणिताचा जास्तीत जास्त सराव करणं आणि त्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सरावासाठी एक प्रश्न विचारतो तर आजच्या प्रश्नातील पहिलं समीकरण आहे पाच एक्स वजा आठ वाय बरोबर नऊ आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक चार वाय वजा नऊ बरोबर शून्य तर हे समीकरण तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं येणारं उत्तर कमेंट करून मला सांगायचं आहे तुमचे इतरही काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा मी त्यावर देखील रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू